सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील गुरुवर्य विश्वनाथ सर, सन्माननीय आजचे प्रमुख पाहुणे सुनील माळी सर, व्यासपीठावरील पृथ्वी परिवाराचे सर्व हात, सर्व संचालक मंडळ उपस्थित, माझे सहाध्याय यशवंत मित्रमैत्रिणी, त्यानंतर उपस्थित पालक, भावी प्रशासकीय अधिकारी, सगळ्यात आधी मी माझा परिचय करून देतो. मी MPSCचा तसा जुना विद्यार्थी आहे, नवीन MPSC मला माहीतही नव्हती. 2009 साली माझं PSI म्हणून सिलेक्शन झालं. PSI सिलेक्शन झाल्यानंतर त्याच्या अगोदर मी जुन्या सिलेबसच्या मेन्स दिलेल्या होत्या, ज्या रिटर्नच्या होत्या. नवीन पॅटर्नमध्ये मला काहीही माहीत नव्हतं सर. नवीन पॅटर्न माझ्यासाठी म्हणजे अक्षरशः म्हणजे मला सांगता येणार नाही असा होता, कारण जुन्या पॅटर्नमध्ये आणि नवीन पॅटर्नमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे सर. मी सुरुवात केली, 4 वर्षानंतर मी पुस्तकं पुन्हा उचकली. त्यावेळेस मी बुलढाण्याला पोस्टिंगला होतो, असंख्य अडचणी होत्या, पण स्वप्न पूर्ण राहिलं होतं. ते श्वासाइतकंच महत्त्वाचं झालं होतं, दुसरं काही सुचत नव्हतं. संसाराचं सुख होतं, एक छोटं बाळही होतं, एक समाजात नाही म्हटलं तरी काही प्रमाणात तरी मान सन्मान असणारी पोस्ट होती, माझं प्रमोशनही झालं होतं, सगळं काही होतं, पण माझं स्वप्न अपुरं राहिलं होतं. मग मी पुन्हा एकदा तयारीला सुरुवात केली. काही महिने तयारी केल्यानंतर मी साईड पोस्टिंग घेतली बुलढाण्याला असताना. काही महिने तयारी केल्यानंतर मी ज्यावेळेस पूर्वपरीक्षा दिली त्यावेळेस मी पूर्वपरीक्षाच नापास झालो. पण त्यानंतर काय करायचं हा प्रश्न माझ्यापुढे उपस्थित राहिला. त्यावेळेस माझा एक सहाध्यायी मित्र म्हटला, तोही याच फेजमधून गेलेला आहे, की काय करायचं असं ठरवलं. त्यावेळेस एकच मनामध्ये विचार आला, आता परत मागे फिरायचं नाही. एकदा पुढे निघलो आहे, आता परत मागे फिरायचं नाही. माझ्या सुदैवाने माझी बदली पुणे शहरमध्ये झाली सर. तुम्ही मला एखाद्या देवदूतासारखे भेटलात, आणि सर तसा आपला अगोदर परिचय नव्हता. तुमची ओळख मला परिक्रमामधल्या शेर्पामधून झाली सर. तुमची दुसरी ओळख मला सिसॅटमधून झाली. सिसॅटमध्ये मी अक्षरशः शून्यच होतो, पण सिसॅटमुळंच मी फेल झालो तो 2016. 2017 मी फक्त सिसॅटमुळंच प्रिलियम पास झालो, आणि त्याचं सगळं श्रेय पृथ्वी अकॅडमी असं मी म्हणणार नाही, पृथ्वी परिवाराला आहे, कारण तो एक परिवार आहे. त्या परिवाराचा मीही सर सदस्य आहे आज. सर इतकं शार्पनेस आला सिसॅटमध्ये. माझं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चरचं होतं, त्यामुळं असेल किंवा माझ्या कशामुळं असेल मला माहीत नाही, मला ते सिसॅट जमतच नव्हतं. पण आपल्या टेस्ट सिरीजमुळे त्या सिसॅटमध्ये एवढा आत्मविश्वास आला, एवढा शार्पनेस आला, की मी पूर्ण 80 प्रश्नांमध्ये फक्त 3च चुका केल्या होत्या, बाकी सगळ्या बरोबरच्या खुणा होत्या. इतका शार्पनेस आपण मला दिलात सर. त्या सिसॅटचाही माझा याच्यामध्ये वाटा आहे, कारण ते जर मला जमलं नसतं 17 तर कदाचित मी परत माझ्या नोकरीकडे वळालो असतो. त्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी माझी तेवढीच आहे 4 महिन्यांची. माझे काही मित्र म्हटले की मुख्य परीक्षेचा माझा फारसा अभ्यास नाही. मीही इथे सांगू शकतो इच्छितो की मुख्य परीक्षेचा माझा अभ्यास नाही, फक्त माझ्याकडे एक स्ट्रॉंग पॉईंट होता, तो म्हणजे माझे बेसिक कन्सेप्ट खूप क्लिअर होते. माझी बेसिक पुस्तकं मी खूप चांगल्या पद्धतीने वाचलेली होती. ती एकदा नाही, 4, 10 मी वाचलेली होती. अक्षरशः शालेय पाठ्यक्रमाची पुस्तकं वाचायला म्हणजे ज्याला आवड आहे त्याला खूप छान वाटतं. मी खूप मनापासून वाचली होती, आधाशासारखी वाचली होती, प्रत्येक बारीक सारीक गोष्ट समजून घेतली होती. त्यामुळंच मी मेन्सला टिकलो. त्यानंतर सर मुलाखतीच्या वेळेस आपली तशी पहिली ओळख झाली, की ज्यावेळेस मी प्रत्यक्ष तुमच्याशी म्हणजे 2-way कॉन्वर्सेशन केलं. मुख्य परीक्षेचं सांगायचं राहिलं, मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत एक पृथ्वी परिवाराचं एक सेशन होतं, ते मी अटेंड केलं होतं. 3 दिवसांचं सेमिनार होतं, 3 ते 5. तिथे माझी पहिल्यांदा मी सरांचं ऐकलं आणि तंतोतंत पालन केलं. 4 महिने कसा अभ्यास करावा याचा सर. तुमची इथिक्स, तुमची मॉरॅलिटी हे आम्हाला प्रेरणादायीच आहे. प्रशासनात काम करत असताना सुद्धा सर आम्ही ते कधीच सोडणार नाही. आम्ही वाईट मार्गाला जाणार नाही. प्रशासनाचा थोडासा का होईना, 7 वर्षाचा का होईना मला अनुभव आहे, तरी मी हे आत्मविश्वासाने सांगू इच्छितो. कारण की तिथेही सर प्रामाणिक अधिकारी आहेत, तिथेही इथिक्स असणारे लोक आहेत, तिथेही मॉरॅलिटी असणारे लोक आहेत सर. मुख्य इंटरव्ह्यूला पहिल्यांदा आपल्याला भेटलो त्याच वेळेस सर एक विद्यार्थी म्हणून मी तुमच्या प्रेमात पडलो सर. मुलाखतीची तयारी जर मला विश्वनाथ सर भेटले नसते तर मी इथे उभा नसतो.
कारण बरीचशी पॅनलची चर्चा चालते की हे पॅनल आलं की मार्क्स येतात, ते पॅनल आलं की मार्क्स येत नाहीत. सर, तुम्ही मला आत्मविश्वासाची जाणीव दिलीत, मुलाखत माझ्यातले प्लस पॉईंट शोधले, माझ्यातले निगेटिव्ह पॉईंट्स प्लसकडं कसे जातील हे तुमच्यामुळं शक्य झालं. मुलाखतीला मला मेश्राम सरांचं पॅनल होतं, तरी सर तुमचे शब्द माझ्या कानामध्ये घुमत होते. संतोष, आत्मविश्वासाने सामोरा जा. पॅनल कुठलंही येवो, पॅनल कुठलंही आलं तरी त्या पॅनलचे बेस्ट मार्क तुला असतील. आणि सर, घडलंही तसंच. मेश्राम सरांचं पॅनल असूनही मी थोडाही विचलित झालो नाही, थोडीही माझ्या मनात किंतू परंतु शंका आल्या नाहीत. सर, मेश्राम सरांचं पॅनल असूनही माझा एक 35 ते 40 मिनिट इंटरव्ह्यू चालला. सर, मेश्राम सरांनी जे बेस्ट मार्क दिलेत त्यात मलाही एक मार्क्स आहेत. सर, 58 मार्क्स मला पडल्यामुळंच मला ही पोस्ट मिळाली. आणि सर, जर तुम्ही भेटला नसतात तर माझाही कदाचित एक नॉर्मल इंटरव्ह्यू झाला असता आणि सर मी आज इथे उभा नसतो. माझं स्वप्न पूर्ण कदाचित झालं नसतं, आयुष्य मला जगता आलं असतं. API, PI, DYSP तिथपर्यंत मी गेलो असतो. पण सर, माझं स्वप्नच राहिलं होतं. आज मी माझं स्वप्न जगतोय. मला क्लास 1 आणि क्लास 2 मध्येही पडायचं नाही. किंवा सर, या व्यासपीठावरूनच सांगतो, मी आजही हरलेलो नाही. ही माझ्यासाठी नवीन पॅटर्नमधली सर पहिली पोस्ट आहे. सर, मी लवकरच आणखी पोस्टही तुम्हाला भेटेल. हा सर, मी तुम्हाला एक तुमचा विद्यार्थी म्हणून, शिष्य म्हणून वचन देतो. सर, मी अजून सोडलेलं नाही आणि मला इंडिपेंडंट पोस्ट पाहिजे होती, त्यामुळे मी इंडिपेंडंट पोस्ट क्लास 2 मध्ये मी वरती दिल्या होत्या. आणि सर, मला वाटलं होतं की क्लास 1 होईल, पण मला काही पोस्ट मिळाल्या तरी मला सेलिब्रेशन करायचं होतं. कारण अपयश मी 6 वेळा पाहिलं होतं. पूर्वपरीक्षा द्यायचो, मुख्यला जायचो आणि फेल व्हायचं, असं एकदा नाही तर तब्बल 6 वेळा झालं होतं सर. आणि त्यामुळंच की काय, मी थोडासा वैतागून ते बाजूला ठेवलं होतं. कामाचाही लोड होता, त्यामुळेही तयारी करता येत नव्हती. थोडं कुटुंबाच्याही जबाबदाऱ्या नंतर आल्या, त्यामुळे असेल. एक माझ्या बरेच सहाध्यायी मित्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. परत एक छोटीशीच गोष्ट सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. एक छत्रपती शिवाजी महाराजांची जी आग्र्यावरून सुटका झाली ती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. ती माझ्याशी रिलेट करतो आहे, अर्थात 1% रिलेट असेल. कारण ते युगकर्ते होते, ते युगपुरुष होते. त्यांचा इतिहास आजही आपण तेवढ्याच तडफेने वाचतो. मी अक्षरशः पारायणं केली. ती पारायणं करण्याची कारणही असेल की मी अपयशी होत होतो. ज्यावेळेस मी अपयशी व्हायचो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज वाचायचो, अक्षरशः जगायचो, रायगडावर जायचो, तिथली धूळ कपाळाला लावायचो. मी पुन्हा जिंकेल, पुन्हा तयारी करेल. आणि सर, इतक्या वर्षाने या वयात तयारी करत असतानाही मी तेवढाच उत्साही होतो जेवढा 25 वर्षाच्या मुलाचा उत्साह असेल. मी ज्या लायब्ररीत असेल त्यातला सगळ्यात उत्साही युवक मी होतो. लायब्ररीची वेळही मी चुकवली नाही. मला तो छोटीशी गोष्ट सांगायची. आग्र्यावरून सुटका आपल्याला प्रत्येकाला माहितीच आहे. आग्र्यावरून ज्यावेळेस शिवाजी महाराजांची सुटका झाली त्यावेळेस शिवाजी महाराज गोसाव्याच्या वेशात रायगडावर आले. जिजाऊंनी त्यांना ओळखलं, नजरेनेच ओळखले. अरे हात माझा शिवबा, नजरेनेच ओळखलं. हा माझा शिवबा सुखरूप आला. आनंद गगनात मावत नव्हता त्या मातेचा. माझा शिवबा सुखरूप आला, आता स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होणार, आता रयतेला सुख समाधान मिळणार, असं आठवून ती माता रडायला लागली होती. पण त्याचवेळेस तिच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हती, शंभूराजे कुठे आहे, बाळ संभाजी कुठे आहे. मग एवढ्या लोकात सांगणं योग्य नाही म्हणून शिवबा म्हणाला, मी तुम्हाला एकांतात सांगतो, ही गोष्ट सगळ्यांमध्ये सांगण्यासारखी नाही. मग त्यांनी आपल्या आईला असं सांगितलं की घोड्यावरून येत असताना शंभूराजे घोड्यावरून पडले, त्यांच्या डोक्याला मार लागला आणि ते निधन पावले किंवा त्यांचा मृत्यू झाला. असं काही घडलेलं नव्हतं. पण मला सांगा, हे सांगताना, असं रायगडावर सांगताना त्यांच्यातल्या एका बापाला पित्याला काहीच वेदना झाल्या नसतील का, हृदयाला काही छिद्र पडली नसतील का, ते त्यांनी मुद्दाम सांगितलं का? तर औरंगजेबाचा धोका होता, शंभूला एका ठिकाणी सुरक्षित ठेवलेलं होतं. ज्यावेळेस म्हणूनच ते आज केवळ युग यशस्वी राज्यकर्ते म्हणून ओळखले जात नाहीत, तर ते युगकर्ते झाले का? तर त्यांना कळलं कुठं कठोर व्हायचं. आपल्याही आयुष्यात असे खूप प्रसंग येतील. नंतर कालांतराने शंभूराजे आले, जिजाऊ रागवल्या, शिवबा असं सांगतात का? तर शिवबानी दिलेलं उत्तरही तसंच होतं. मी जर तसं आणि सगळे अंत्यविधी केला,
येसूला मांडीवर घेतलं, तिचं कुंकूही पुसलं. शिरके घरानं असं म्हटलं की येसू तू सतीजा, येसू म्हणजे छोटीशी मुलगीच होती, तिला सतीजानंही कळत नव्हतं, तिला नवराही कळत नव्हता, तिला फक्त एवढं कळत होतं की आपला बालसवंगडी परत आला नाही. म्हणजे ते सगळा इतिहासाचा भाग आहे, तुम्ही ते सगळं वाचलं असेल. पण मला फक्त मग काही दिवसांनी शंभूराजे आल्यावर जिजाऊंनी खडसावलं शिवबाला की तू असं का केलंस. शिवबाने सांगितलं जर मी खोटं बोललो नसतो तर औरंगजेबाने खरोखर शंभूला पकडलं असतं, त्याला खरोखर मारलं असतं आणि आपल्याला खरोखर त्याचा अंत्यविधी करावा लागला असता, म्हणून मी खोटं सांगितलं. आपल्याही आयुष्यात असे खूप प्रसंग येतील की जिथे आपण भावनिक होऊ, तर भावनिक व्हायचं की कठोर व्हायचं हे आपण ठरवायचं असतं. त्याच्यामध्ये फक्त अस्पष्ट सीमारेषा असतात. सर, मुख्य परीक्षेचा निकाल लागला आणि माझा 4 वर्षांचा मुलगा आहे. पहिल्या आठवड्यात सर तो आजारी पडला आणि मी एका डॉक्टरांकडे नेलो. मी खूप खुश होतो कारण मी इंटरव्ह्यूला गेलो होतो आणि लहान मुलं आजारी पडतात अशा याने मी पाहिलं. आणि सर त्याच्या अंगात ताप मुरत होता, माझ्या लक्षात नाही आलं. 20 तारखेला त्याला परत फणफणून ताप आला आणि ताप येणं हे धोकादायक असतं लहान मुलांना. मग आम्ही परत दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी ब्लड रिपोर्ट चेक केले. 22 तारखेला आम्हाला कळलं की ही केस खूप सिव्हिअर आहे, बरोबर. आणि माझा इंटरव्ह्यू होता 24 तारखेला. सर, मी 20 तारखेलाच तुमच्याकडे मॉक दिला होता, तुम्ही मला भेटला होतात. इंटरव्ह्यू कसा द्यायचा, कुठलंही पॅनल यायचं हेच मला माहिती होतं. आणि इकडं घरी तर अशी गोष्ट होती की माझं बाळ, माझं प्राणाहून प्रिय असलेलं बाळ, ते मला घरी ओढून घेत होतं. पण 22 तारखेला सिव्हिअर केस आहे कळल्यानंतर मी माझ्या पत्नीकडं पैसे दिले आणि सांगितलं की हे सगळं तू सांभाळ. आणि मी लायब्ररीत आलो आणि अभ्यासाला लागलो. 22-23ला मी अभ्यास केला, 24 इंटरव्ह्यू दिला आणि मग हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यानंतर तो बराही झाला 6-7 दिवसांनी. परंतु कशाला महत्त्व द्यायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. मी एक छोटासा प्रसंग सांगितला आहे, असे खूप प्रसंग आले, सगळे इथं शेअर करणं शक्य नाही. मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही जर श्वासाएवढं तुमचं ध्येय तुम्हाला प्रिय असेल तर तुम्हाला कसलेही अडथळे येत नाहीत, आले तरी तुम्ही ते टॅकल करता. फक्त मला आता एकाच विषयावर बोलायचं आहे, पृथ्वी परिवाराविषयी. सर, तुम्ही जे सांगितलं की पृथ्वी परिवार हा एका मातीप्रमाणे काम करतो, सर ते मी अनुभवलं आहे. माझी आई इथं उपस्थित आहे, आईचं जेवढं योगदान माझ्या यशात आहे. सर, आपण ग्रामीण भागातली शेतकऱ्याची पोरं, सर आपण मातीलाही काळी आईच म्हणतो, आईचाच दर्जा देतो. सर, आम्ही पण या परिवाराचेच घटक झालेलो आहे. सर, आपण आपल्या आईला आभारी आहे कधी म्हणत नाही, थँक्यू कधी म्हणत नाही. सर, आम्हीही तुम्हाला थँक्यू म्हणणार नाही, कारण सर या परिवाराचा रोल आमच्यासाठी आईसारखाच आहे, बरोबर. आणि तो आईसारखाच राहील. किंवा ऋण व्यक्त करून, काही ऋण व्यक्त करायचे नसतात, उलट ऋणात राहण्यातच समाधान असतं. तसं मला सर ऋणातच राहायला आवडेल, पृथ्वी परिवाराचा घटक म्हणून काम करायला आवडेल. माझ्या ह्या यशामध्ये सर माझ्या कुटुंबियांचा सर्वांचाच मोलाचा वाटा आहे. माझी आई, माझी पत्नी, माझ्या बहिणी, त्याच्यानंतर सर माझ्या पत्नीचं जे कुटुंब आहे त्यांनी मला खूप मानसिकदृष्ट्या मला पाठिंबा दिला, मला समजून घेतलं. मी परीक्षा आलं की रजा टाकत होतो, बरोबर, तू कर, तू होशील, तुला वाटतं आहे, तुम्हाला वाटतं आहे तर तुम्ही ते करू शकता, असं त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आणि सर, पृथ्वी परिवाराचाही तेवढाच माझ्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. आपला जरा जास्त वेळ घेतला, पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि संपवतो माझं भाषण. जय हिंद, जय महाराष्ट्र.